नमस्कार आपण ऐकतो आहोत श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत शुभांगी भडभडे लिखित अद्वैताचे उपनिषद त्या दिवशी सकाळी सकाळी विष्णूशास्त्री राघव भट्टांसह आले होते सोबत विष्णूशास्त्रींची पत्नी लक्ष्मी देवीही होती नुकतीच पूर्णा नदीहून जलकुंभ भरून ओलेत्या वस्त्रांनी विशिष्ठा देवी आली होती त्यावेळी कार्तिक मास चालू होता संपूर्ण वातावरण गोठवून टाकणार होतं अशावेळी तिने असं कठोर शासन स्वतःच्या देहाला का करून घेत होती हे विष्णूशास्त्रींना कळलं होतं त्यांनी ते जाणलं होतं त्या तिघांना येताना पाहताच ती आत गेली वस्त्र बदलून विनम्रतेने बाहेर येऊन उभी राहिली विष्णूशास्त्री आसनावर बसले तसं राघवभटही बसले लक्ष्मी मात्र उभी होती देवीजवळ देवी, देवी मी आपल्याला काही सांगू इच्छितो आपण ते मान्य करावं अशी ग्रामस्थांची इच्छा आहे आपण निवेदन करावं प्रथम परिचय करून देतो हे राघवभट्ट काशीला असतात रामेश्वरला गेले होते म्हणून मार्ग वाकडा करून माझ्याकडे आलेत शिवगुरु मी आणि राघव भट्ट आम्ही गुरुबंधू आहोत आम्हा सर्वांची इच्छा आहे की शंकर आता पाच वर्षाचा झाला आहे त्याचं व्रतबंधन करावं विशिष्टा देवी मौन होती एकभुक्त राहून शिवोपासना करताना स्वतःवर अनेक मर्यादा घालून घेतल्याने कठोर व्रताचरणाने कृष झाली होती विष्णूशास्त्री म्हणत होते ते योग्य होतं पाच वर्षाचा शंकर गृहीगृ गुरुगृही गुरु, गुरु, गेल्यावर पती नाही पुत्र नाही ही असह्य अवस्था तिला जाणवत होती घरात इतर कुणी आप्तस्वकीय नव्हते पाच वर्षापासून पुढे बारा वर्षांचा गुरुगृहाचा गुरु, काळ एकाकी कसा व्यतीत करावा ह्या विचाराने तिला काय उत्तर द्यावं कळे ना विष्णूशास्त्री तिची अवस्था ओळखून होते ते तिला समजावत म्हणाले देवी तुमची व्यथा मी जाणतो शिवगुरूंबरोबर सती जाण्याची तुमची तयारी केवळ शंकरसाठी मी तुम्हाला नाकारली तुम्हाला भरीस घातलं शंकरच्या जीवनासाठी त्या बालकाचं दुःख एकाकी पण मला पाहणं अशक्य होतं शिवगुरूचं असं अचानक जाणं सहन करणं कठीण होतं पण त्यात आपणही देवी आता तुमची मनस्थिती कळते मला पुत्राच्या भवितव्यासाठी काही गोष्टींचे कठोर निर्णय घ्यावे लागतात शंकर प्रज्ञावंत आहे शास्त्र पारंगत आहे ह्याचाच अर्थ तो जीवानुभवाने अनेक इतर ज्ञानांनी देखील समृद्ध झाला आहे असं नाही होत ना विश्वात इतकं प्रचंड ज्ञान आहे की ते प्राप्त करायला कितीतरी जन्म घ्यावे लागतील राघव भट्ट म्हणाले देवी आपला माझा परिचय नाही परंतु विष्णू विष्णूशास्त्री म्हणतोय ते सत्य आहे आमच्या गुरुबंधूंच्या पुत्राचं व्रतबंधन आम्ही करून त्याला गुरुगृही गुरु पाठवू आमचीही काही कर्तव्य आहेतच शिवाय शंकर अत्यंत प्रतिभावंत बालसूर्य आहे त्याला प्रगल्भ परिपूर्ण सूर्य होऊ द्या देवी त्याला अडवू नका मनातून दुःखी होऊ नका शंकर धावतच आला घरी मंडळी आलेली पाहून हातपाय धुतले सर्वांना नमस्कार करून विशिष्टा देवीजवळ येऊन उभा राहिला विष्णूशास्त्रींनी त्याला जवळ बोलवलं वत्सा तुझं व्रतबंधन तुला कधी करणार त्याने अधीरतेने विचारलं इतकी त्वरा कारण कळेल विष्णूशास्त्रींनी विचारलं शंकर म्हणाला म्हणजे मला गुरुगृही गुरु जाता येईल ज्ञानमार्गाची अनेक द्वारं उघडतील विष्णूशास्त्रींनी राघव भट्टांनी एकाच वेळी विशेष्ठा देवींकडे पाहिलं ती कधीचीच मौन होती तिचे नेत्र भरून होते स्वतःला सावरत म्हणाली आपण जे कराल ते शंकरच्या हिताचंच कराल यात संदेह नाही मी स्वार्थी होते असं नाही परंतु माझं मातृहृदय मला अडवत होतं परंतु आता नाही आपण त्याच्या व्रतबंधनानंतर गुरुगृही गुरु पाठवा त्याच्या पित्याचीही इच्छा होती की त्याने सर्वज्ञ व्हावं आता शंकरच्या आनंदाला पारावार राहिला नाही गुरुगृही गुरु जाण्याचा अपार आनंद त्याच्या मुखावर प्रगटला होता त्याचं व्रतबंधन आता कालटी गावाचं झालं होतं शिवगुरूंनी कालटी गावाला दिलेलं प्रेम आता ह्या रूपाने आनंदाने परत होणार होतं शिवगुरू म्हणायचे सती सत्कर्म कधी निष्प्रभ होत नाही तसं शब्दांनी दिलेला आनंद द्विगुणित होऊन परत येतो हा आनंद देताना निस्वार्थ असावं एवढंच शिवगुरूंचं प्रत्येक वाक्य अधोरेखित व्हावं असंच ती मनोमन म्हणाली शंकर गेल्यावर मी एकाकी आहे असं उगाच वाटत होतं तुम्ही आहातच की स्वामी माझ्यासह ह्या गुरुकुलांच्या घराच्या भिंतींनी तुमचा प्रत्येक शब्द स्वतःच्या मनात साठवलेला आहे शंकर गेल्यावर त्या बोलू लागतील कधी कधी वाटायचं तुमच्यासह अग्निप्रवेश केला असता तर निराकाराच्या मार्गावर सहगमन तरी करता आलं असतं त्यावेळी बालशंकर म्हणाला माते तात म्हणायचे जन्म आणि मृत्यू सहज स्वीकारावा लागतो इच्छा असो वा अनिच्छा जन्माच्या वेळीची मृत्यूची निश्चिती झाली असते जन्माच्या वेळी मृत्यूची निश्चिती झाली असते ईश्वराने घडवलेल्या या देहावर अधिकारही त्याचाच असतो आपण कोण आत्मघात करून घेणारे आत्मघात हे पातक आहे सती जाणं म्हणजे पातिव्रत्य नव्हे मारते शोकमग्न होऊन आत्मघात करून घेणं आहे बालाद अपि सुभाषितम ग्राह्यम ह्या शब्दानुसार तिला स्वतःचीच लज्जा वाटली तिने सरणाकडे जाताना मागे सरली शिवगुरूच काय बालशंकरची प्रत्येक वाक्य ही त्याच्या पित्याप्रमाणे कालातीत असणारी होती हीच वाक्य स्मरत ती पुढचा बारा वर्षाचा काळ घालवणार होती तिचा शंकर खरोखरी सुज्ञ होता शब्दातल्या अर्थातलं नेमकं आकलन त्याला कधीपासूनच होतं त्याला शिवगुरू म्हणून म्हणत न शिकवता भगवद्गीता ही कंठस्थ होती शिवगुरूंचा निद्रेतच मृत्यू झाला तेव्हा आपल्याला समजावं म्हणून तो भगवद्गीता म्हणत होता वासांसी जीर्णानी या श्लोकाच्या वेळी त्याने आपल्याकडे सहहितूक पाहिलं होतं ही आकलनशक्ती स्वयंभू होती त्याची प्रज्ञा स्वयंभू होती गतजन्मीचा पुण्यपुरुष आपलं अधुर कार्य पूर्ण करावा म्हणून जन्माला आला असावा त्याला प्रतिबंध करण्याचा आपल्याला कोणताच अधिकार नाही तिने आता मनाशी निश्चित निर्णय घेतला तेव्हा तिचं मन शांत झालं आता ती प्रतीक्षा करणार होती गुरुगृहातून गुरु त्याच्या परतण्याची त्या दिवशी माध्यांनी सुमती आली होती विशिष्टा देवी विचारमग्न होती असं विचारमग्न पाहताच शास्त्रांची कन्या सुमती म्हणाली विचार कसला करता देवी शंकर गेल्यावर एक एक एकाकी असण्याचा तुला कसं ज्ञात झालं सुमती माझ्या मुखावर माझं मन अंकित आहे की काय सुमती हसली केस सावरत म्हणाली शंकर माझ्याच एवढा त्याला जर सारं कळतं तर मला का नाही कळणार शिवाय तुम्ही मला सतत म्हणत असता सांगू नकोस कुणालाही परंतु तुला माझी कन्या मानते मग सांगा देवी शंकर गेल्यावर तू आपल्या घरी येणार नाही तर मलाही एकाकी वाटेलच तुम्ही तरी त्याच्या माता आहात विशिष्टा देवींनी तिला जवळ घेतलं अंकावर बसवलं माझी प्रिय सुमती तिच्या कपोलावरून स्नेहानेहात फिरवत म्हणाली तसं सुमतीने तिला मिठी मारली देवी एक माता घरी एक माता इथे शंकरच्या घरी ती आनंदाने म्हणाली विशिष्ट देवींच्या मनातील सारे विकल्प आता संपले होते शंकर त्या वृक्षाच्या खाली बसला होता त्याच वृक्षाच्या ढोलीत शिवगुरूंनी लिहिलेली भोजपत्र होती परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे आठ वर्षाचा होईपर्यंत त्या पत्रांना हात लावायचा नव्हता त्यांनीच तसा शब्द लिहिला होता शब्दाचा मतितार्थ त्याला कळला होता परंतु त्याच्या मनात यायचं संयम तरी किती काळ पालन करायचं तीन वर्ष ते पत्र अगोदर वाचलं तर काय हानी होणार आहे आणि कोणाची हानी होणार त्याला ते कळत नव्हतं त्या पत्रात मातेबद्दल काही लिहिलं असेल का आपल्याबद्दल काही चिंता त्रस्त करत असतील का की कुणाच्या शत्रुत्वाबद्दल पण ते असंभवच आहे कारण ते स्नेहपूर्ण हो होते कधीच कुणाबद्दल अवाक्षरही कटू बोलत नव्हते मग वेदना त्यांना कोणती होती ते असे अनेकदा दुःखी दिसायचे एकटेच विचारात मग्न असायचे सारं सारं व्यवस्थित असताना ते असे का वागत होते कळत नव्हतं अनेकदा भगवद्गीतेची आवर्तनं करायचे शंकर हे सारं पाहत होता त्याच्या अखेरच्या दिवशी ते दुःखी होते त्या दुःखाच्या अतिरेकाने हृदयावर घात केला आणि त्यांचा मृत्यू झाला हे केवळ शंकरच जाणू शकत होता अखेरपर्यंत त्यांचं दुःख त्याला कळलं नव्हतं लिहिलेलं पत्र तो शब्दबंधनात अडकल्याने पाहू शकत नव्हता त्याचं मन व्याकुळ झालं होतं हे सार मातेला किंवा मा विष्णूशास्त्रींना सांगायचं असेल तर पित्याला लिहिण्याची आवश्यकता काय होती याचा अर्थ ते केवळ त्यांचं दुःख होतं साहजिकच ते कुणाला सांगू शकत नव्हते शंकर विचार करीत होता शिवगुरू गेल्यापासून असाच विचार तो अनेकदा करायचा देवी म्हणायचीही शंकर आयुने तू बालक आहेस परंतु बोलणं तुझा अभ्यास तुझं चिंतन हे प्रौढ मनुष्याप्रमाणे आहे हे सारं तुला एकाच वेळी कसं जमतं मला जन्म देणाऱ्या मातापित्याला नाहीतर त्या निराकारात ईश्वरालाच माहिती असणार मी तरी उत्तर कसं सांगू शंकर तू प्रत्यक्ष देवप्रतिमांची पूजा अर्चा करतोस मग निराकाराची कल्पना तुझ्या मनात कुठून आली सहजच माते आपल्यापैकी कुणीही त्या ईश्वर नावाच्या व्यक्तीला पाहिलेलं नाही परंतु त्याची विश्वनियंत्रक शक्ती आपण पाहतोय आपणच आपल्या मनाने ईश्वराच्या गुणासहित रूपासहित एक प्रतिमा तयार करतो ते अयोग्यही नाही त्या पलीकडे जाऊन त्या निराकार शक्तीचं रूप जाणून घेण्याचा प्रयत्न करणं हे अधिक योग्य नाही का माते पिता सातत्याने म्हणायचे ह्या देवप्रतिमा आपण निर्माण केल्यात परंतु त्या निराकाराने आपल्याला निर्मित केलं त्याचा वेद युगानुयुगे ऋषीमुनी तपस्वी घेतच आले आहेत मलाही तो वेध घेण्याची अनिवार ओढ आहे खूपदा वाटलं व्हावं विरागी तपस्या करावी त्याला जाणू जाणून घेण्याचा प्रयत्न करावा पण काहीच सध्य झालं नाही मला कळलं ना माते साकार निराकाराची कल्पना माझ्या मनात कशी आली ते मग ही अनिवार निराकाराची ओढ वैराग्य स्वीकारण्याची वृत्तीही त्यांच्याकडून आपल्याकडे येईल बोलता बोलता तो थांबला होता त्या क्षणी त्याला वाटलं उठावं वृक्षाच्या ढोलीत हात घालावा आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यावीत शिवगुरू नसले कुणालाही माहीत नसलं तरी आपलं मन आहे ना त्याला असत्य वागणं मान्य होणार नाही स्वर्गात गेलेल्या शिवगुरूंना जर खरोखरीच कळणार असेल तर नको नकोस तो मोह तो उठला आणि घराच्या दिशेने चालू लागला एक महिन्यापूर्वी त्याच्या व्रतबंधनाचा सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात संपन्न झाला संपूर्ण ग्रामस्थांनी स्वतःच्या घरचं कार्य समजून सहकार्य केलं त्याची विद्वत्ता केरळच्या राजा राजशेखर यांच्यापर्यंत सुगंधाच्या लहरी सहज दूरवर जाव्यात तशी गेली होती स्वतः राजशेखरने त्याच्या भिक्षावळीसाठी अंबारीसह हत्ती पाठवला होता स्वतः राजा राजशेखरही त्याच्या व्रतबंधनाला उपस्थित होता त्या बटुशंकराला पाहताना त्याचं मन प्रसन्न झालं वत्सा आम्ही तुला काय द्यावं आमच्याकडून काय अपेक्षा आहे तुझी नमस्कार मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे ही प्रश्न उत्तरं उद्याच्या भागात पाहू हरिओम तत्स